नांदेड जे उद्योजक प्रवीण बालाप्रसाद बियानी निर्मित गैरी मराठी चित्रपट येत्या 16 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। राज्यातील 125 चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। मंगळवारी चित्रपटाच्या निर्मात्या सहकलाकार आणि दिग्दर्शक पत्रकार परिषद घेऊन गैरी चित्रपटाबाबत माहिती दिली। आदिवासी क्षेत्रातील आरोग्य व्यवस्थेच्या आधारावर हा चित्रपट असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। अभिनेता मयुरेश पेम, प्रणव मोरे, नम्रता गायकवाड, आनंद इंगळे आदी कलाकारांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे। नांदेडच्या स्थानिक कलाकारांना देखील या चित्रपटात संधी देण्यात आली आहे। चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर प्रेक्षकांना भुरळ पाडत आहे। विशेष म्हणजे या चित्रपटातील निर्माते प्रवीण बियानी आणि दिग्दर्शक पांडुरंग जाधव हे नांदेडचे रहिवासी आहेत। गैरी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस ठरणार आहे, तेव्हा प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावा असे आवाहन चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारांनी केले। पत्रकार परिषदेला उद्योजक प्रवीण बियानी, दिग्दर्शक पांडुरंग जाधव, अनिता बियानी, अनिल मुंदडा यांच्यासह इतर उपस्थित होते। गैरी या शब्दाचा अर्थ म्हणजे दुर्लक्षित। सो या सिनेमामध्ये मी स्वरा नावाचं कॅरेक्टर करते, जे मेडिकल स्टुडंट आहे। स्वराविषयीचा एक लव ट्रॅक किंवा एक प्रेमकथा तुम्हाला या सिनेमामध्ये बघायला मिळेल आणि ती कशा पद्धतीने आहे त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघावा लागेल। या सिनेमामध्ये खरं तर जमेची बाजू म्हणजे संगीत, जे अमित राजने केलेलं आहे। कोरिओग्राफी पुलवा कामकरने केलेली आहे आणि असा ओव्हरऑल विनोद म्हणा किंवा इमोशन्स, ड्रामा, सस्पेन्स या सिनेमामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर मग वाट नका बघू, 16 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर लगेचच थिएटरमध्ये जा आणि गर्दी करा। नमस्कार, माझं नाव मयुरेश पेम। आमचा गैरी चित्रपट येतो आहे येत्या 16 डिसेंबरला आणि आमचे लेखक दिग्दर्शक श्री पांडुरंग जाधव सर, आमचे प्रोड्युसर श्री प्रवीण बियानी साहेब हे खुद्द नांदेडचे आहेत आणि या चित्रपटात बरेचसे नांदेडचे कलाकार आहेत। आमच्याबरोबर मी, प्रणव, नम्रता, आनंद इंगळे सर आहेत, देविका दप्तरदार मॅम आहेत, अशी स्टारकास्टही तगडी आहे। सो आपल्या मातीतला चित्रपट आहे। आमचा विषय थोडासा गंभीर असला, आदिवासी लोकांच्या वैद्यकीय समस्येवर आधारित असला, तरीही तो विनोदी चित्रपट आहे। कारण आमचं असं प्रामाणिक मत आहे, तुम्ही जेव्हा 3 तास चित्रपटगृहात येतात तुमचं निखळ मनोरंजन करावं ही सर्व कलाकारांची मनापासून इच्छा असते। 16 डिसेंबरला आपल्या नांदेडमध्ये PVR आणि भारत देशमुख दोन्ही ठिकाणी नांदेडमधला सिनेमा आहे। तर नांदेडकर यांना माझी विनंती आहे की त्यांनी मला भरभरून प्रेम द्यावं। कसा वाटला ते मला सोशल मीडियावर सांगा, फोन करून सांगा, जे काय वाटतं, चांगलं वाटतं, वाईट वाटतं, काही सूचना असतील तर त्या सांगा, मी त्या सुधारून घेण्याचा प्रयत्न करेन। आणि सर्वांनी 16 डिसेंबरला चित्रपटगृहात जाऊन गैरी पाहूमध्ये जाण्यासारखी इतर लोकांची यायचे ते तर तुम्ही ते दोघ बिराक्तर झालं ना आपल्या जंगलातल्या वाड्यांची सेवा करते। आपला MBBS अभ्यास आहे। हे काली बंद करते। आता कुठं माझी नर्वस सिस्टीम रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला सिग्नल देते? ए काय करतोस? ए लव बिहेव कसा करतोय? मग इस्तवाला जवळ घेतल्यावर चटका बसलच। या खेपेला तुम्ही दोघं वाचलात, पण पुन्हा जर मला संधी मिळाली तर तुम्ही दोघं डायरेक्ट वाडीवर असाल। वाडीवर तर मी कालच जायचं ठरवलं होतं, पण आता या कॉलेजमधून डॉक्टर बनूनच जाईल।